नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन, नंदादीप नेत्रालय याचा मी संचालक आहे आणि नेत्रतज्ज्ञ आहे. तर आमच्या सांगली, कोल्हापूर, बेळगावी, रत्नागिरी, मुलुंड, पुणे इथे सुद्धा शाखा आहेत. आज मी या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती देणार आहे ते कॉन्टॅक्ट लेन्सविषयी. बरेच तरुण वर्ग जो आहे तो चष्मा नको असेल तर अशा वेळी कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करतो. काही लोकांना लेझर प्रोसिजर करून घ्यायची नसते किंवा त्यांची लेझर प्रोसिजर होण्याची शक्यता नसते, तर असे लोकसुद्धा कॉन्टॅक्ट लेन्स वापरतात. आणि आजकाल कॉन्टॅक्ट लेन्सची कॉस्टही बरीच कमी झालेली आहे आणि त्याची सेफ्टीसुद्धा डेफिनेटली वाढलेली आहे. पण तरीसुद्धा कॉन्टॅक्ट लेन्स वापरताना आपण काही काळजी घेणं हे फार महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉन्टॅक्ट लेन्स ज्यावेळी आपण घेतो त्यावेळी ते तज्ज्ञाला तपासून मगच घेणं हे फार फायदेशीर असतं. तसंच ती कशी वापरायची, त्याच्यामध्ये कुठली काळजी घ्यायची, कशाप्रकारे ती डोळ्यात घालायची, कशाप्रकारे ती काढायची, याची व्यवस्थित माहिती करून घेणं हे फार महत्त्वाचं असतं. कॉन्टॅक्ट लेन्स, प्रत्येक कॉन्टॅक्ट लेन्ससाठी एक विशिष्ट वेळ दिलेला असतो की एवढे तास तुम्ही ते वापरू शकता. काही 8 ते 10 तासांसाठी असतात, काही एक्सटेंडेड वेळ असतात जे 12 ते 14 तास तुम्ही वापरू शकता. परंतु शक्यतो किंवा सर्वच कॉन्टॅक्ट लेन्समध्ये एक खबरदारी बाळगणं फार महत्त्वाचं आहे, ते म्हणजे रात्री घालून ते झोपणं टाळावं. याचं कारण असं आहे की कॉन्टॅक्ट लेन्समुळे काय होत असतं, आपल्या बुबुळावर ही कॉन्टॅक्ट लेन्स बसते आणि त्यामुळे जी ऑक्सिजन आपल्या बुबुळाला मिळत असतो तो थोडासा कमी झालेला असतो. आणि ती घालून जर आपण रात्री झोपलो तर हा ऑक्सिजन आणखी कमी होतो आणि त्यामुळे बुबुळाला धोका निर्माण होतो. त्याच्यामध्ये जखमा होण्याची शक्यता असते, इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते. तसंच कॉन्टॅक्ट लेन्स घालून पाण्याच्या संपर्कात येणं टाळावं. काही लोक चुकीनं कॉन्टॅक्ट लेन्स घालून पोहायला जातात, समुद्रात जातात किंवा डोळ्यात काही वेळा उडतं त्यांच्या पाणी, तर हे कटाक्षाने टाळावं. ज्यावेळी तुम्ही अशा परिसरात असाल जिथे तुम्हाला डोळ्यावर पाणी पडण्याचे किंवा धूळ जाण्याची शक्यता असेल, अशावेळी कॉन्टॅक्ट लेन्स घातली असेल तर वरनं आपण एक प्रोटेक्टिव्ह गॉगल किंवा चष्मा वापरणं हे फार महत्त्वाचं आहे. कॉन्टॅक्ट लेन्स सततच्या वापरामुळे काही लोकांना ॲलर्जी येऊ शकते, अशावेळी डोळे लाल होतात, खाजवतात. अशावेळी त्या अशा परिस्थितीत परत कॉन्टॅक्ट लेन्स घालणं हे कटाक्षाने टाळावं. कारण अशावेळी जर तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स वापरली तर हे ॲलर्जी तर वाढू शकतेच, पण डोळ्यामध्ये इन्फेक्शन येऊ होऊ शकतं. आणि जर डोळ्यात इन्फेक्शन झालं तर त्याचे परिणाम फार त्रासदायक असतात, बऱ्याचदा दृष्टी कमी पण होऊ शकते. त्यामुळे लक्षात ठेवा, कॉन्टॅक्ट लेन्स जरूर वापरा परंतु व्यवस्थित त्याची खबरदारी आणि काळजी घेऊनच या कॉन्टॅक्ट लेन्स वापरा. धन्यवाद.